नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. इस्कॉन गालतरे इको व्हिलेज आयोजित इस्कॉन मुंबई दर्शनच्या सफरीवर आज मी तुम्हाला मुंबई मधल्या इस्कॉनच्या मंदिरांमध्ये घेऊन जाणार आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. नियोजित स्थळी जाण्यासाठी सहलीची सुरुवात सकाळी 6 वाजता खंडेश्वरी नाका वाडा येथून झाली. त्याचबरोबर इस्कॉन गालतरे यांच्या मार्फत आपल्यासाठी छान बसची सुविधा करण्यात आलेली होती. मंडळी, आपण पोहोचलेलो आहोत मुंबईमध्ये आणि सर्वात प्रथम आपण आलेलो आहोत इस्कॉन चौपाटी श्री श्री राधा गोपीनाथ मंदिर या ठिकाणी. राधा गोपीनाथ मंदिर हे मुंबईमधलं सर्वात पहिलं मंदिर आहे. श्रील प्रभुपाद यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि पहिलं इस्कॉनचं मंदिर मुंबईमध्ये उभं राहिलं. आपण आता बसलेलो आहोत राधा गोपीनाथ मंदिर मधल्या वृंदावनामध्ये आणि हे जे वृंदावन आपण बघत आहोत या ठिकाणी आपण बसून राधा गोपीनाथ मंदिराचा इतिहास प्रभूजींकडून ऐकत आहोत. या वृंदावनाचं जर मोठं स्वरूप आपल्याला बघायचं असेल तर गोवर्धन इको विलेज गालतरे या ठिकाणी आपल्याला या वृंदावनाचं जे भव्य रूप आहे ते बघायला मिळतं. ज्या मंदिराच्या प्रतिकृती आपण आता बघत आहोत त्या गालतरे या ठिकाणी आपल्याला भव्य स्वरूपामध्ये मंदिराच्या रूपामध्ये आपल्याला बघायला मिळतात. नाही, घरी नाही, आता दुसऱ्या मंदिरात जायचंय ना, पप्पा करायला जायचंय आपल्याला. प्रभूजींकडून मंदिराचा इतिहास जाणून घेतल्यानंतर आपण आता चाललेलो आहोत जे मेन मंदिर आहे तर त्या ठिकाणी आपण आता दर्शनासाठी चाललेलो आहोत. या मंदिराला भेट देण्यासाठी देश विदेशातील अनेक पाहुणे या ठिकाणी येत असतात. आज रविवार असल्यामुळे या ठिकाणी मंदिरामध्ये भरपूर गर्दी आहे. आपण आता आलेलो आहोत श्री श्री राधा गोपीनाथ मंदिरामध्ये आणि हे मंदिर जर तुम्ही बघाल तर इतकं सुंदर आहे आणि त्याचं इंटेरियर जर तुम्ही बघाल तर तुम्हाला दिसत असेल अगदी सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे या मंदिरामध्ये. रविवार असल्यामुळे आज मंदिरामध्ये भाविकांची भरपूर गर्दी आहे. Thank you.
मंदिरांच्या भिंतींवरती असं सोनेरी रंगामध्ये खूप सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे आणि मंदिरात आल्यानंतर एक वेगळीच अनुभूती आपल्याला येते. मंदिराच्या भिंतींवर आपल्याला श्रीकृष्णाच्या अनेक लीला बघायला मिळतात. मंदिराच्या बाहेर आल्यानंतर तुम्ही बघाल तर मंदिराच्या बाहेर काचेमध्ये अगदी छान सुंदर असे वेगवेगळे देखावे तयार करून ठेवलेले आहेत. श्री राधा गोपीनाथ मंदिर हे गिरगाव चौपाटीच्या अगदी समोर आहे आणि आता आपण आलेलो आहोत गिरगाव चौपाटीवर. चौपाटीवर भजन केल्यानंतर आपण आता आलेलो आहोत बाणगंगा बघण्यासाठी आणि बाणगंगा हे ठिकाण नक्की काय आहे ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळणारच आहे, तर व्हिडिओ बघत रहा. मुंबईमध्ये अशी कुठली जागा आहे हे बघून आश्चर्यच वाटलं. तुम्ही बघाल तर ह्या ठिकाणी ज्याप्रमाणे गंगेच्या घाटावरती पायऱ्या आहेत
त्याप्रमाणे इथे तुम्हाला पायऱ्या बघायला मिळतील आणि खाली कुंड दिसतंय आपल्याला. कुंडाच्या चारी बाजूनी अशा खाली उतरण्यासाठी पायऱ्या आहेत आणि मधोमध एक कुंड आहे आणि समोर आपल्याला दिसतंय तीच आहे बाणगंगा. चंद्र जी का जब वनवास चल रहा था तो प्रभु रामचंद्र इस जगह पर आए थे लक्ष्मण और सीता माता के साथ. और इस जगह पर देखेंगे तो चारों तरफ समंदर है. अगर जहाँ भी आप पानी भी खोदेंगे तो खारा पानी निकलता है, ठीक है ना. और यहाँ पर उनको प्यास लग रहा था तब प्रभु रामचंद्र एक वाण छोड़ते हैं, तीर छोड़ते हैं. और उस तीर जहाँ पर भेद करता है, दिख रहा है आपको पानी निकल रहा है वहाँ पर, तो वही जगह है जहाँ पर प्रभु रामचंद्र तीर मारते हैं और उसी जगह पर गंगा माता को प्रकट करते हैं. इसलिए इस नाम है इसका वाण गंगा. वाण से गंगा माता प्रकट हुई इसलिए इस धाम का नाम पड़ गया वाण गंगा धाम की जय. और इस पानी का अगर आप जाके वहाँ पर आस्वादन करेंगे तो पानी खारा नहीं है पर मीठा पानी है, जो कि चारों तरफ से देखेंगे तो समंदर से घेरा है और कहीं भी अगर देखेंगे तो खारा पानी निकलता है. तो इसका ये खासियत है. जहाँ पर आप लोग आए हैं बहुत सोचिए साक्षात जिस जगह पर रामचंद्र भगवान आए थे, कोई साधारण जगह नहीं है, माया का नगरी है लेकिन उसके अंदर धाम है. प्रभु रामचंद्र ने आके यहाँ पर लीला करके गए हैं और हम कलयुग में आके उस धाम का हम दर्शन कर रहे हैं. यहाँ पर प्रभु रामचंद्र जी का याद कर सकते हैं. त्रेता युग में लीला हुआ था, द्वापर युग चला गया, कलयुग है अभी. अभी भी वहाँ पर माता गंगा प्रकट हुए हैं और उनका स्रोत देख सकते हैं, कितना सुंदर से वहाँ पर प्रवाह उनका आ रहा है. दर्शन कर सकते हैं माता गंगा का. बाणगंगा पाहिल्यानंतर पुढचं आपलं ठिकाण होतं मुंबई जुहूमधील श्री श्री राधा रसबिहारी मंदिर. आपण इथे आलेलो आहोत आणि सर्वात आधी आपण इथे भोजन करणार आहोत आणि मग मंदिर बघण्यासाठी जाणार आहोत. भोजन झाल्यानंतर आपण आलेलो आहोत श्री श्री राधा रसबिहारी मंदिरामध्ये. आणि मंदिरामध्ये आज रविवार असल्यामुळे सगळीकडे सगळ्या मंदिरांमध्येच गर्दी आहे. तर समोर तुम्हाला जे दिसत आहे ते आहे श्री श्री राधा रसबिहारी मंदिर जुहू. जुहू मंदिराच्या भिंतींमध्ये सुद्धा खूप सुंदर सुंदर अनोखे असे देखावे केलेले आपल्याला बघायला मिळतात आणि हे देखावे इतके सुंदर आहेत की आपल्याला बघताना असं वाटतं की प्रत्यक्ष आपल्या समोरच ते देखावे जिवंत आहेत अशी आपल्याला अनुभूती येते. हिंदू धर्मामधल्या अनेक देवी देवतांचे देखावे या ठिकाणी साकारलेले आपल्याला बघायला मिळतात.
मंदिर परिसरामध्ये फिरून आपण आता चाललेलो आहोत इस्कॉनच्या स्टॉल्सवर खरेदी करण्यासाठी। तर या ठिकाणी इस्कॉनचे वेगवेगळे स्टॉल्स लावलेले असतात आणि आपण सुद्धा चाललेलो आहोत थोडीशी खरेदी करण्यासाठी। तर समोर आपल्याला इथे बुक स्टॉल दिसत आहे आणि या ठिकाणावरून आपण आतमध्ये जाणार आहोत। आता समोर तुम्ही बघत असाल तर स्टॉल्सवर अगदी छान सुंदर अशा मनमोहक श्रीकृष्णाच्या मूर्ती विक्रीसाठी ठेवलेल्या आहेत। मूर्ती आणि श्रीकृष्णाचे अलंकार खरेदी करण्यासाठी इथे तुम्हाला गर्दी दिसत असेल, भरपूर गर्दी आहे स्टॉल्सवर सुद्धा। आणि या ठिकाणी खाण्याचे सुद्धा स्टॉल्स आहेत खूप। तर आता आपण मूर्त्या बघत आहोत। मूर्त्या बघत असताना समोर मला गोपी ड्रेसेसचा एक स्टॉल दिसलेला आहे, तर आपण तिथे सुद्धा जाणार आहोत गोपी ड्रेसेस बघण्यासाठी। या ठिकाणी हा गोपी ड्रेसेसचा आणि ओढण्यांचा स्टॉल होता। तर काही ओढण्या मी बघितल्या, त्यानंतर गोपी ड्रेसेस बघितले आणि आपण तिथून आता पुढे जाणार आहोत। थोडी खरेदी करून आपण आता आलेलो आहोत मंदिराच्या बाहेरच्या बाजूला। तर हा मंदिराचा बाहेरचा परिसर आहे आणि हे समोर दिसतं ते इस्कॉनचं जुहू मधलं किचन आहे। किचनच्या बाजूनेच आपण बाहेरच्या दिशेने आता चाललेलो आहोत। तुम्हाला किचन मधलं पण मी दाखवते की तिथे आता संध्याकाळच्या भोजनाचा तयारी चालू आहे। आपण आता मंदिराच्या बाहेरचा जो परिसर आहे तो एक्सप्लोर करतोय। मंदिराचा परिसर पाहिल्यानंतर आपण आता चाललेलो आहोत जुहू चौपाटीवरती। इस्कॉनचं जुहू मधलं जे मंदिर आहे श्री श्री राधा राजबिहारी मंदिर, ते अगदी जुहू चौपाटीच्या समोरच आहे आणि आपण आता आलेलो आहोत जुहू चौपाटीवरती। मंडळी आपण पोहोचलेलो आहोत जुहू चौपाटीवरती आणि इथे बसून आपण मस्तपैकी भजनाचा आनंद घेणार आहोत।
चौपाटी वरून आपण आता आलेलो आहोत श्रील प्रभुपाती यांच्या निवासस्थानाला भेट देण्यासाठी। तर आपण समोर बघत आहोत त्यांचं जे निवासस्थान आहे त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत, ते कशा प्रकारे राहत होते ते आपण आता बघतो आहोत। श्रील प्रभुपाद यांच्या निवासस्थानाचं दर्शन घेतल्यानंतर आपण आता निघालेलो आहोत परतीच्या प्रवासावर। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा, मस्त खा आणि आनंदी रहा।